हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू आवर नेक्स्ट लेक्चर। बघा आता आपण नवीन लेक्चरला सुरुवात करू। आपल्या आपले ऍप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन हा टॉपिक सुरू आहे। त्यापैकी तीन ऍप्लिकेशन्सचा स्टडी करून आपला झाला, तीन ऍप्लिकेशन्सचा स्टडी करून आपला झालेला आहे। आता आपण जाऊ फोर्थ ऍप्लिकेशनला, आणि सर्क्युलर मोशनचं फोर्थ ऍप्लिकेशन आहे कोनिकल पेंडुलम। ओके, बघा कोनिकल पेंडुलम हा टॉपिक एलएनएफ मध्ये आपला ऑलरेडी झालेला आहे। त्याचं टाइम पिरियडचं एक्सप्रेशन पण आपण काढलं होतं, ऍज इट इज जसंच्या तसं एक्सप्रेशन आपल्याला ट्वेल्थ मध्ये त्यांनी दिलं आहे। फक्त ट्वेल्थ मध्ये या पॉइंट मध्ये म्हणजे या कोनिकल पेंडुलम मध्ये छोटासा एक टॉपिक त्यांनी ऍडिशनल सांगितला आहे। त्यांनी आपल्याला कोनिकल पेंडुलमला दोनही वेनी स्टडी करायचा सांगितलं आहे, म्हणजे दोनही फ्रेम ऑफ रेफरन्सनी। म्हणजे जेव्हा कोनिकल पेंडुलम हा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असेल त्यावेळेला त्याच्यावर कोणते फोर्सेस ऍक्ट होतात आणि त्याचं एक्सप्रेशन, तसंच ज्यावेळेला कोनिकल पेंडुलमला आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये राहून ऑब्झर्व करू त्यावेळेला त्याचे म्हणजे त्यावर ऍक्ट होणारे फोर्सेस कोणकोणते त्याचा स्टडी आपल्याला करून दिला आहे। ऍक्च्युअल मध्ये दोनही डायग्रामचा म्हणजे दोनही कोनिकल पेंडुलमचा स्टडी केल्यानंतर जे आपल्याला लास्ट आन्सर मिळतं टाइम पिरियडचं ते सेम मिळणार आहे, आणि ते कसं ते आता आपण बघू। ठीक आहे, तर सर्वात आधी तुम्ही कोनिकल पेंडुलम म्हणजे काय ते समजून घ्या। सिंपल पहा, कोनिकल पेंडुलम हा बघा, लक्षात घ्या, छोटासा पिनाला धागा अटकवलेला आहे। बघा, सपोज करा हा स्ट्रिंग आहे, हा काय आहे स्ट्रिंग। हा स्ट्रिंग इन एक्सटेन्सिबल आणि लाईट वेट आहे। लाईट वेट म्हणजे याचं वजन खूप कमी आहे आणि इन एक्सटेन्सिबल आहे असं कन्सिडर करा, म्हणजे हा लांबणार नाही, याचं एक्सटेन्शन होणार। ओके, या स्ट्रिंगला मी रिजिड सपोर्टला बांधला वरच्या साईडने, दिस इज द रिजिड सपोर्ट। सपोज करा हा रिजिड सपोर्ट आहे आणि हा जो स्ट्रिंग आहे याच्या खालच्या बाजूला मी एक बॉब अटॅच केला। बॉब म्हणजेच त्याला आपण काय म्हणू, एक स्पियर, हेवी स्पियर, त्याला तुम्ही बॉब म्हणा किंवा त्याला आपण पॉइंट मासही म्हणू शकतो। अटॅच केला एक बॉब ज्याला आपण म्हणतो तो अटॅच केला। जर का आता हे झालं याचं कन्स्ट्रक्शन, हा स्ट्रिंग, हा त्याला अटॅच केलेला खालच्या बाजूला बॉब आणि हे सर्वच सर्व एका रिजिड सपोर्टला आपण काय केलं, फिक्स्ड केलं। ओके, नाउ इफ आय पुश्ड दिस, याला मी असं इथून रिलीज केलं आणि याला जर का मी असं हॉरिझॉन्टली पुश केलं, काय केलं हॉरिझॉन्टली पुश केलं, तर हा एका टाईपचं मोशन करायला लागतो, एक टाईपचं सर्क्युलर मोशन करायला लागतो। आणि हे जे सर्क्युलर मोशन आहे हे कोणत्या प्लेनमध्ये आहे, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये। कोणत्या प्लेनमध्ये आहे, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये। तर अशा टाईपचे जे पेंडुलम म्हणजे अशा टाईपचे जे ऑसिलेशन, अशा टाईपचे जे रिव्होल्युशन आहेत इन हॉरिझॉन्टल सर्कल, यालाच आणि याच कन्स्ट्रक्शनला म्हटलं जातं कोनिकल पेंडुलम। याला काय म्हणसाल, कोनिकल पेंडुलम। ठीक आहे, पहा आलं लक्षात तुमच्या, एकदम सिंपल आहे। आता याची डेफिनेशन बघा काय, ए स्मॉल हेवी स्पियर कॉल्ड बॉब अटॅच्ड बाय ए लाईट वेट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग। पहा काय म्हटलं, एक स्पियर अटॅच बाय लाईट वेट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग विथ अ रिजिड सपोर्ट, विथ अ रिजिड सपोर्ट, एका रिजिड सपोर्ट मध्ये त्याला आपण काय केलं, अटॅच केलं। ठीक आहे, अँड रिव्हॉल्विंग इन ए हॉरिझॉन्टल सर्कल, अँड रिव्हॉल्विंग इन ए हॉरिझॉन्टल सर्कल इज कॉल्ड ॲज कोनिकल पेंडुलम। यालाच काय म्हणतो आपण, कोनिकल पेंडुलम। ओके, आलं तुमच्या लक्षात याला कोनिकल पेंडुलम, म्हणजे व्हॉट इज मीन बाय कोनिकल पेंडुलम हे तुम्हाला समजलं असेलच। आणि परत याला कोनिकल हे नाव का पडलं, कारण तुम्ही जर का ऑब्झर्व केलं ज्यावेळेला हे हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये या स्पियरचं किंवा या बॉक्सचं मोशन होतं त्यावेळेला इथे एक शेप तयार होतो, तो शेप असतो कोन, कोन टाईपचा शेप तयार होतो। पहा हा असा शेप तयार होतो, असा असा आणि असा, मग काढून दाखवतो तुम्हाला, हा अशा टाईपचा शेप तयार होतो, हा असा शेप तयार होतो। याला तुम्ही असा ऑब्झर्व करा, तर हा कोणा कोणता शेप आहे, कोन शेप आहे। जसं आपण आईस्क्रीम खातो त्या आईस्क्रीमचा कोन माहिती आहे, आईस्क्रीम खात असतो आपण तो टाईपचा शेप, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, कोनिकल पेंडुलम। ओके, ठीक आहे, समजलं तुम्हाला कोनिकल पेंडुलम काय आहे। ओके, तर आता आपण याचंच कोनिकल पेंडुलमचं टाइम पिरियडचं एक्सप्रेशन फाइंड आउट करणार आहोत। चला पहा, लक्ष द्या, एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम। पहा डायग्राम काढली आहे मी इथं, हा ए, ए इज द रिजिड सपोर्ट, या रिजिड सपोर्टला मी एक स्ट्रिंग घेतली आहे, या रिजिड सपोर्टला काय स्ट्रिंग आहे, या स्ट्रिंगला एक बॉब अटॅच केला, या स्ट्रिंगला काय केला, सपोज करा हे स्ट्रिंग अशी आहे, या स्ट्रिंगला मी इथं बॉब अटॅच केला, त्याला आपण स्पियर म्हणतो, हेवी स्पियर, याला बॉब म्हणतो, तो अटॅच केला आणि
कोणत्या स्ट्रिंगला लाइट वेट आणि इनएक्सटेंसिबल स्ट्रिंगला फ्रॉम अ रिजिड सपोर्ट पासून अँड रिव्हॉल्विंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. याला मी थोडंसं असं इकडे डिस्प्लेस केलं आणि याला हॉरिझॉन्टली पुश केलं. याला थोडंसं असं डिस्प्लेस केलं, डिस्प्लेस करून हॉरिझॉन्टली पुश केलं तर पहा तुम्ही ठीक आहे. ओके, हे झाली आपलं कन्स्ट्रक्शन. याला थोडंसं असं डिस्प्लेस करतो आणि हॉरिझॉन्टली पुश करतो. पहा हॉरिझॉन्टली असं पुश केल्यानंतर कोणतं मोशन करायला लागतो? हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. रिव्हॉल्विंग इन ए हॉरिझॉन्टल सर्कल इज कॉल्ड कोनिकल पेंडुलम. यालाच काय म्हणतो आपण? कोनिकल पेंडुलम म्हणतो. चला ठीक आहे, पाहू. हे झालं याचं कन्स्ट्रक्शन. हा बॉब आहे. आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे टाइम पिरियडचं. टाइम पिरियडचं एक्सप्रेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण वन बाय वन लावून जाऊ. सर्वात आधी याची आपण फ्री बॉडी डायग्राम कॅल्क्युलेट करू. सिम्पल आहे. आपल्याला काय पाहिजे? द बेसिक फोर्सेस एक्टेड ऑन दिस कोनिकल पेंडुलम. तर एक बेसिक फोर्स असतो की जो कसा असतो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने, दॅट इज वेट एमजी. एक फोर्स आहे वेट एमजी. दुसरा यावर ऍक्ट होणारा फोर्स आपण त्याला म्हणू फोर्स ऑफ टेन्शन, विच इज इन द स्ट्रिंग. की जो कशामध्ये तयार होतो? स्ट्रिंग मध्ये. आपल्याला माहिती आहे ना असा त्या स्ट्रिंग मध्ये काय येतो? ताण येतो, टेन्शन त्याला आपण म्हणतो. सपोज करा एल इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. ओके, हे दोन फोर्सेस आपल्याला समजलं. आता आणखी एक फोर्स यावरती या कोनिकल पेंडुलमवर ऍक्ट होत आहे, तो फोर्स कोणता? तर आपल्याला माहिती आहे हा कोणतं मोशन परफॉर्म करून राहिला? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. म्हणजेच कोणतं मोशन आहे? सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशनसाठी नेसेसरी रिस्पॉन्सिबल असणारा फोर्स कोणता असतो? सेंट्रिपिटल फोर्स. की जो कसा ऍक्ट होतो? डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. म्हणजेच याच्याकडे या बाजूने ऍक्ट होणारा कोणता तरी फोर्स असेल, या बाजूने ऍक्ट होणारा कोणता तरी फोर्स असेल, आणि त्या फोर्सला आपल्याला काय म्हणावं लागेल? सेंट्रिपिटल फोर्स. ओके, तर या बाजूने या बॉडीवर यावर ऍक्ट होणारा फोर्स कोणता? तर पहा, हा फोर्स ऑफ टेन्शनचाच एक कॉम्पोनंट यावरती ऍक्ट होतो. फोर्स ऑफ टेन्शनचाच एक कॉम्पोनंट यावरती ऍक्ट होतो. मग आता आपल्याला काय करावं लागेल? या टेन्शनचा जो फोर्स आहे, फोर्स ऑफ टेन्शन, त्याला दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह करा. बघा, दोन कॉम्पोनंट कोणते येतील? एक येईल व्हर्टिकल आणि एक येईल हॉरिझॉन्टल. म्हणजे यावरतीच येईल. ठीक आहे, आता दोन कॉम्पोनंट असतात, एक साईन आणि एक कॉस. कॉस कोणता? जिथे अँगल तयार होत असेल. पहा, हा ही लेंथ याच्यासोबत थीटाचा अँगल तयार करते. इथं थीटा एवढा अँगल तयार करते. इफ दिस इज थीटा देन दिस विल बी थीटा, अँड इफ दिस इज थीटा देन दिस कॉम्पोनंट इज ए पी कॉस ऑफ थीटा. बघा, टेन्शनसाठी आपण इथं पी नॉट हा सिम्बॉल यूज करतो. पी नॉट कॉस ऑफ थीटा, आणि हा जो सेल असेल पी नॉट साइन थीटा. ओके, मिळाले दोन कॉम्पोनंट. ठीक आहे, आणि सपोज करा दिस इज आर, दॅट इज रेडियस ऑफ दिस सर्कल. ठीक आहे, इक्वेशन्स तुम्हाला मिळतील. इथं कोणता फोर्स कोणाला बॅलन्स करताय? हियर पी कॉस थीटा बॅलन्सेस एमजी. म्हणजे तुम्हाला एक इक्वेशन पहिलं कोणतं मिळेल? पी नॉट कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू एमजी. इक्वेशन नंबर वन मिळाला. इक्वेशन नंबर टू. आता नेक्स्ट इक्वेशन काय मिळेल? पहा, नेक्स्ट इक्वेशन मध्ये पहा, टी साइन थीटा. हियर द कॉम्पोनंट ऑफ टेन्शन, दॅट इज हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ टेन्शन, प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. आम्ही सांगितलं या बाजूने जो फोर्स ऍक्ट होत असेल त्या फोर्सला आपल्याला कोणता फोर्स म्हणावा लागेल? सेंट्रिपिटल फोर्स. आणि या डायग्राम मध्ये कोण ऍक्ट होऊन राहिलं? तर कॉम्पोनंट टी नॉट साइन थीटा ऍक्ट होत आहे. म्हणून दिस कॉम्पोनंट टी नॉट साइन थीटा प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द सर्क्युलर मोशन. म्हणजे नेक्स्ट इक्वेशन काय मिळेल तुम्हाला? टी नॉट साइन थीटा इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच काय आहे? एम व्ही स्क्वेअर बाय आर. दिस इज इक्वेशन नंबर टू. हे मिळाले तुम्हाला दोन इक्वेशन. ठीक, हे झालं कोनिकल पेंडुलमचा त्याचे फोर्सेस आणि त्यावर मग इक्वेशन्स आपण फाइंड आउट केले. ठीक आहे, आता मी आधीच तुम्हाला सांगितलं आपल्याला दोन डायग्रामचा स्टडी करायचा. ठीक आहे, मला आता केअरफुली ऑब्झर्व करून तुम्ही सांगा, हा कोनिकल पेंडुलम आहे, हा पेंडुलम, या पेंडुलमचा स्टडी आपण सध्या केला, हा कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे? आपल्यासाठी ही फ्रेम ऑफ रेफरन्स कोणती आहे? विचार करा. बघा, मी सांगितलं तुम्हाला जेव्हा आपला डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन हा टॉपिक झाला होता, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हा टॉपिक झाला होता, त्यामध्ये एक पॉईंट मी तुम्हाला सांगितला होता,
की सेंट्रीपिटल फोर्स हा कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये कंसीडरेशन मध्ये घ्यायचा आणि सेंट्रीफ्युगल फोर्स हा कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये कंसीडरेशन मध्ये घ्यायचा. तर पहा तिथे तुम्हाला काय सांगितलं होतं, जर का इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असेल तर त्यावरती आपण सेंट्रीपिटल फोर्स हा कंसीडर करतो आणि जर का नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असेल तर त्यावर कोणता फोर्स कंसीडर करतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. तर तेच पहा इथं आपण कोणता फोर्स यावर ऍक्ट होत आहे, त्यावर ऍक्ट होत आहे आपण काय म्हणतो सेंट्रीपिटल फोर्स, कारण याला तुम्ही बाहेरून ऑब्जर्व करत आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून याला ऑब्जर्व करत आहे त्यावेळेला तुम्हाला या बॉबवर ऍक्ट होणारा फोर्स कोणता असेल असं काय वाटतं, ऑब्व्हियसली आपल्याला असं वाटतंय की हा कोणता मोशन करून राहिला, सर्क्युलर मोशन, म्हणून यावर कोणता फोर्स ऍक्ट होत असेल, सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स सेंट्रीफ्युगल फोर्स आपण एक्सपिरियन्स करतो का त्यावेळेला, नाही, आपण बाहेरून त्याला ऑब्झर्व करत आहे, आपल्याला असं वाटतं की त्यावर कोणता फोर्स ऍक्ट होऊन राहिला, सेंट्रीपिटल फोर्स. आणि मग अशी फ्रेम ऑफ रेफरन्स की ज्यामध्ये सेंट्रीपिटल फोर्स हा कन्सिडरेशन मध्ये असतो त्या फ्रेम ऑफ रेफरन्सला आपण म्हणतो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजेच ही जी डायग्राम आहे ही डायग्राम कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्स मधली असेल, ही डायग्राम दॅट इज फिगर इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, इन इनर्शियल फ्रेम. हे कोणत्या फ्रेम मध्ये असेल, इन इनर्शियल फ्रेम. ओके, समजलं तुम्हाला इनर्शियल फ्रेम मध्ये, ठीक आहे. आता अशीच कोणिकल पेंडुलमची दुसरी डायग्राम आपल्याला नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये स्टडी करायची आहे. सिंपल आहे, काय करसा नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये, नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये किंवा की ज्यामध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स कन्सिडरेशन असेल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स कन्सिडरेशन आपल्याला म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स आपल्याला किंवा म्हणजे काय म्हणून झाला आपण एक्सपिरियन्स करायला मिळेल ज्यावेळेला आपण स्वतः त्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जाऊ, म्हणजेच नेक्स्ट कंडिशन मध्ये असं कन्सिडर करा की हा जो बॉब आहे या बॉबवर तुम्ही स्वतः जाऊन बसलेले आहे आणि तो बॉब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करून राहिला. आता जर का तुम्ही त्यावर स्वतः जाऊन बसलेले असाल तर तुम्हाला कोणता फोर्स एक्सपिरियन्स करायला मिळेल, आउटवर्ड फोर्स. आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये करत असताना आपण जर सांगितलं होतं मेरी गो राऊंडचं एक्झाम्पल, त्यावर तुम्ही बसलेले आणि फिरत आहे, तुम्हाला कोणता फोर्स एक्सपिरियन्स होतो असं वाटतं की आपल्याला बाहेरच्या साईडनं कोणी ओढून राहिलं. तसंच गाडी मध्ये बसलेले असताना ज्यावेळेला आपण टर्न घेतो त्यावेळेला टर्न लागल्यानंतर आपण या बाजूने झुकतो, म्हणजेच आउटवर्ड फोर्स आपल्याला ऍक्ट होतो, त्याच फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. म्हणजे जी नेक्स्ट केस आहे त्या केसमध्ये आपल्याला इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सचा स्टडी करायचा. पहा डायग्राम एकदम सिंपल आहे. अगेन दिस इज व्हॉट, दिस इज रिजिड सपोर्ट ए, ही आहे स्ट्रिंग. ओके, या स्ट्रिंगला आपण काय अटॅच केलाय, बॉब. या स्ट्रिंगला आपण बॉब अटॅच करून केलाय, ठीक आहे. मी असं हॉरिझॉन्टली पुश केलं, हा कोणतं मोशन करायला लागला, सर्क्युलर मोशन इन हॉरिझॉन्टल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये जो मोशन करत आहे, ठीक आहे. या स्ट्रिंगनी याच्यासोबत इथं तयार केलेला अँगल थीटा, दिस इज सपोज सेंटर सी, दिस इज बॉब बी, हे आहे रेडियस आर आणि हे आहे लेंथ या स्ट्रिंगची, ठीक आहे. एवढं झालं. आता आपल्याला कसा ऑब्झर्व करायचा इन नॉन इनर्शियल फ्रेम, म्हणजे आता तुम्ही स्वतः कन्सिडर करा की तुम्ही यावर बसलेले आहात आणि हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहा. मग त्यावर तुम्ही बसलेले असताना कोणते फोर्स ऍक्ट होतील, सर्वात आधी बेसिक फोर्स तर आहेच वेट एम जी विच इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड, द टेन्शन टी नॉट अलॉन्ग दिस स्ट्रिंग टुवर्ड्स दी रिजिड सपोर्ट, रिजिड सपोर्ट कडे अलॉन्ग दिस स्ट्रिंग ऍक्ट होईल टेन्शन. आता राहिला प्रश्न आहे तिसऱ्या फोर्सचा, याला आपण इन नॉन याला आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ऑब्झर्व करून राहिलो, म्हणजे स्वतः तुम्ही सपोज करा इथं बसलेले आहात आणि इथं बसलेले असताना सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिले, त्यावेळेला आपल्या बॉडीवर एक फोर्स ऍक्ट होताना आपल्याला असा वाटतं आणि तो फोर्स कसा असतो, आउटवर्ड डायरेक्शननी, आणि त्या फोर्सलाच आपण काय म्हणतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि हाच सेंट्रीफ्युगल फोर्स इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आपण कन्सिडरेशन मध्ये आणतो. म्हणजे ही फिगर कशी असेल, ही फिगर आहे इन नॉन इनर्शियल फ्रेम, इन नॉन इनर्शियल फ्रेम. ओके, ठीक आहे. परत पहा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे म्हणजेच काय आहे, इथं मॅग्नेट्यूड तेच आहे एम व्ही स्क्वेअर बाय, ठीक आहे. परत हा टी नॉट याला दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह करा, हा एक घेऊन जाईल व्हर्टिकली अपवर्ड, हा जर थीटा आहे तर हा थीटा, आणि एक घेऊन जाईल हॉरिझॉन्टली डायरेक्शननी, हा असेल टी नॉट
cos of theta आणि हा असेल p not sin theta. ठीक आहे, ही झाली याची डायग्राम. आता जसे या डायग्राम वरून आपण दोन इक्वेशन फाइंड आउट केले तसेच या डायग्राम वरून दोन इक्वेशन फाइंड आउट करा. बरं, पहा इथे कोण कोणाला बॅलन्स करतो. t cos theta बॅलन्सेस mg, म्हणजे इक्वेशन काय म्हणजे t not cos of theta is equals to mg. तसंच काय मिळेल तुम्हाला आता दुसरा, t not sin theta ला इथे कोण बॅलन्स करून राहिला, सेंट्रीफ्युगल फोर्स, आणि त्याचं मॅग्नेट्यूड पण किती आहे, mv square बाय, म्हणजे काय म्हणजे t not sin theta is equals to mv square by r. हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2 पहा. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन ला ऑब्जर्व करा, दोन्ही केस मधले इक्वेशन्स आपल्याला कसे मिळाले, सेम मिळाले. म्हणजे याचा मीनिंग काय, तुम्ही कोणत्याही फ्रेम ऑफ रेफरन्सचा विचार करून जर का कोनिकल पेंडुलमचा स्टडी केला तर रिझल्ट, फायनल रिझल्ट आपल्याला सेम मिळतो. फक्त चेंजेस कशामध्ये येतात, चेंजेस तर आपण इनर्शियल फ्रेम मध्ये सेंट्रीपिटल फोर्सचा विचार करत असतो, म्हणजे जिथे सेंट्रीपिटल फोर्स हा t not sin theta प्रोवाइड करून राहिला असं कन्सिडरेशन मध्ये आणतो, आणि जेव्हा आपण नॉन इनर्शियल मध्ये येतो त्यावेळेला आपल्या बॉडीवर सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होत आहे असं आपण कन्सिडर करतो, आणि सेंट्रीफ्युगल फोर्स इथे या t not sin theta ला काय करतो, बॅलन्स करतो. तरीही इक्वेशन्स आपल्याला कसे मिळतात, सेम. ओके, आला डिफरन्स दोघांमधला काय लक्षात काय आहे, हा डिफरन्स दोघांमधला तुमच्या लक्षात आला असेलच. ठीक आहे, आता इक्वेशन सेम आहे तर याला सॉल्व केल्यानंतर रिझल्ट कसा मिळेल, सेम. ओके, पहा आता मग आता आपल्याला काय करायचं आहे, या इक्वेशन्स ला सॉल्व करायचं आहे. सिंपल करा, सॉल्व इक्वेशन ला सॉल्व करा. 2 डिवाइडेड बाय 1 करा, 2 डिवाइडेड बाय 1 जर कमी केलं काय म्हणजे t not sin theta upon t not cos theta, t not कॅन्सल, आणि sin upon cos is tan theta equals to mv square by, पहा mv square by r डिवाइडेड बाय mg, यामध्ये mm काय होतो कॅन्सल, आणि हा g कुठे जातो वर, म्हणजे जिथे काय मिळेल v स्क्वेअर अपॉन r इनटू g, v स्क्वेअर अपॉन r इनटू g. हे इक्वेशन मिळालं त्याला सॉल्व केलं तर मग इथे जर का v स्क्वेअर इक्वल्स टू काय मिळेल, rg tan थीटा. काय करायचं नेक्स्ट स्टेप, व्हेलॉसिटीचा एक्सप्रेशन सर्वात आधी फाइंड आउट करायचा आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, काय मिळेल देयरफॉर वी गेट v इक्वल्स टू अंडर रूट ऑफ rg tan theta. This is suppose equation number 3. हे मिळालं आपल्याला velocityचं expression. पहा हे expression कशाचं आहे, velocityचं. कोणाची velocity, या बॉबची velocity during in a conical pendulum. conical pendulum मध्ये तो horizontal circular motion मध्ये एवढ्या velocity ने फिरतो आहे with angle theta, making angle theta equals to rg tan theta. ठीक आहे, पण आपल्याला velocityचं expression काढायचं आहे का नाही, आपल्याला काढायचं आहे expression for time period. तर टाइम पीरियडचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायसाठी पहा मग आता, फॉर टाइम पीरियड बेसिक फॉर्म्युला यूज करू आपण वेलोसिटीचा. पहा वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे, वेलोसिटी वेलोसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट डिस्टेंस अपॉन, दैट इज स्पीड इक्वल्स टू डिस्टेंस अपॉन टाइम. म्हणजे काय होऊन जाईल, व्ही इज इक्वल्स टू डिस्टेंस, यानी किती डिस्टन्स कव्हर केला, हा इथून स्टार्ट झाला इथून इथपर्यंत आला, म्हणजेच एक पिरियड, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किती असेल याचा, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आपण कशाला म्हणतो, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन, त्यालाच आपण काय म्हणतो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, म्हणजेच टी. आणि या एवढ्या टी मध्ये एक राऊंड कम्प्लीट केल्यानंतर हा किती डिस्टन्स कव्हर करतो, इथून सुरुवात झाला आणि वापस तो तिथपर्यंत आला, किती डिस्टन्स कव्हर केलं त्यानं, यस दिस कव्हर डिस्टन्स इज इक्वल टू द सर्कमफरन्स ऑफ दिस सर्कल, म्हणजे काय म्हणजे 2πr एवढं डिस्टन्स त्याने काय केलं कव्हर केलं. म्हणजे आता पहा देअरफॉर टाइम पीरियडचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे, टी इज इक्वल्स टू 2πr अपॉन व्ही. नाउ व्ही इज इक्वल्स टू व्हीच्या जागी काय पुट करा, व्ही इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थीटा, अंडर रूट ऑफ आर जी टॅन थीटा. ठीक आहे, याला सॉल्व करू आपण. पहा आता t is equals to 2 pi separately r divided by under root of r, r divided by under root of r ला जर का सॉल्व केलं आपण सेपरेट सॉल्व करून पहा, या r ला कसं लिहू शकतो आपण, root r into root r divided by root r, root r root r कॅन्सल, काय आलं इथं root r, म्हणजे 2 pi into root r upon, या r ला काढून टाका काय केलं, g tan theta मिळालं एक्सप्रेशन. ठीक आहे, याला आता कंबाईन मध्ये लिहा,
पाहत आहे मी तुम्हाला देयरफॉर फाइनली वी गेट p is equals to 2 pi under root of r upon g tan theta r upon g tan theta. This is the expression for time period of conical pendulum. This is the one of the expression for time period of conical pendulum. Here conical pendulum cha ekta type cha expression. ओके आता याच एक्सप्रेशन ला टाइम पीरियड च्या एक्सप्रेशन ला आपण वेगवेगळ्या फॉरमॅट मध्ये म्हणजे वेगवेगळ्या हां वेगवेगळ्या फॉरमॅट मध्ये त्याला आपण कन्वर्ट करू शकतो पहा कन्वर्ट कसं करू आपण फ्रॉम फिगर इथं आपण आर ची व्हॅल्यू काढू इथं जर का आर ची व्हॅल्यू काढून इथं पुट केली तर आपल्याला नवीन फॉर्म भेटून दे मग फिगर वरून आर ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे तर त्यासाठी पहा फ्रॉम फिगर थीटा है आपल्याला sin फंक्शन काढा फ्रॉम फिगर sin थीटा इज इक्वल्स टू sin थीटा कशाचे इक्वल आहे sin थीटा काय असतो ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूज sin थीटा चे ऑपोजिट काय आहे r आणि हायपोटेन्यूज काय आहे l sin थीटा इज इक्वल्स टू r अपॉन l देयरफॉर r इज इक्वल्स टू l sin थीटा r इज इक्वल्स टू काय झालं l sin थीटा आता हिच व्हॅल्यू इथे पुट करा काय मिळेल तुम्हाला देयरफॉर t इज इक्वल्स टू 2 पाय इनटू अंडर रूट ऑफ r च्या जागी काय घेतलं आपण l sin थीटा अपॉन g tan थीटा ठीक आहे मिळालं आता या tan थीटा ला आपण परत काय लिहू शकतो tan थीटा कॅन बी रिटन एज sin थीटा अपॉन cos थीटा लिहिलं ओके sin थीटा कॅन्सल आणि हा cos थीटा कुठे जाईल वर म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळेल t इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ l cos ऑफ थीटा डिवाइडेड बाय g हे मिळालं आपल्याला आणखी एका वेगळ्या फॉरमॅट मध्ये टाइम पीरियडचं एक्सप्रेशन t इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ l cos ऑफ थीटा डिवाइडेड बाय g ओके हे झालं दुसरा फॉर्म आणखी एक तिसरा फॉर्म लिहू काढू शकतो का आपण पहा l cos ऑफ थीटा ची व्हॅल्यू जर का आपण काढली तर तिसरा फॉर्म आपण काढू तर परत आता अगेन फ्रॉम फिगर फिगर मधला आता तुम्ही मला cos फंक्शन काढा cos ऑफ थीटा इज इक्वल्स cos काय असतो ऍडजेसंट अपॉन हायपोटेन्यूज बघा याची ऍडजेसंट कोणती आहे ही आहे तर ही ऍडजेसंट आहे सपोज आपण असं कन्सिडर करू दिस ऍडजेसंट साइड इज द हाइट ऑफ दिस कोनिकल पेंडुलम या कोनिकल पेंडुलम ची काय आहे हाइट आहे मग काढा आता cos कंपोनेंट काय म्हणजे h अपॉन l adjacent upon hypotenuse cos theta is equals to h upon l जर काय याच्या पुन्हा l आहे तर l cos of theta is equals to h h च्या जागी काय आलं l cos of theta म्हणजे l cos of theta च्या जागी आपण काय पुट करू शकतो h पुट करू शकतो मग पुट करा therefore we get t is equals to 2 pi under root of h upon g again this is the another form of expression of time period of conical pendulum conical pendulum cha time period hai ahe anki navin expression baka kiti expression bagitle apan 1 2 ani 3 expression same ahe fakt ve pratyekacha form kasa hai vegla ahe ha r cha format madhe ahe ha theta mhanje l cha format madhe ahe again ha kacha cha h cha format madhe ahe required expressions 4 5 and 6 required expressions. Okay, these are the required expressions. Okay, pa. Has a time period. Atas arka tumhala frequency of conical pendulum vicharlo tar. Frequency of conical pendulum. काय कोनिकल पेंडुलमची फ्रिक्वेन्सी काय असते नंबर ऑफ सायकल्स पर युनिट टाइम और त्याला आपण काय म्हणतो रेसिप्रोकल ऑफ टाइम पीरियड या टाइम पीरियडचा रेसिप्रोकल घेतला तर काय म्हणजे मिळून जाईल फ्रिक्वेन्सी फॉर फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी मी दैट वी नो दैट एन दैट इज फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल्स टू रेसिप्रोकल ऑफ टाइम म्हणजे 1 अपॉन टी म्हणजे या सर्व याचा काय करा रेसिप्रोकल घ्या आपण फॉर एग्जांपल छोटासा एकच घेऊ याला जर का मी रेसिप्रोकल केला याचा तर काय मिळेल किंवा याचा रेसिप्रोकल करा काय मिळेल n is equals to 1 upon 2 pi into under root of g upon l cos of theta. Frequency is expression.
This is the expression for frequency of a conical pendulum. ओके आला लक्षात तुमच्या सर्व काय आहे कोनिकल पेंडुलम तर एकदम इजी असं एक्सप्रेशन आहे ते आपण बघितलं ओके ठीक आहे आता आपल्याला थोडंसं या फॉर्म्युलाला डिस्कस करायचं आहे हे जे फॉर्म्युले आहे त्याचे या फॉर्म्युलाला आपण डिस्कस करू पहा लक्षात पहा बघा हे एक्सप्रेशन्स टाइम पीरियड चे आपल्याकडे आहेत हे आहे फ्रिक्वेन्सीचे एक्सप्रेशन ठीक आहे आता थोडंसं यावर विचार करू आपण आता जर का मी तुम्हाला सांगितलं प्रॅक्टिकली बघा हा आपला पेंडुलम आहे या पेंडुलमला जर का मी असा फिरवत राहलो जेवढा जास्त फिरवत राहील तेवढी जास्त ही जी स्ट्रिंग आहे सुरुवातीला स्ट्रिंग थोडासा फिरवत होतो हा अशी होती स्ट्रिंग अशी होती स्ट्रिंग अशी होती म्हणजे याच्या सोबतचा अँगल काय होता वाढत आहे आणि इथपर्यंत जर आला तर काय होऊन जाईल तो हॉरिझॉन्टल ही स्ट्रिंग कशी होईल हॉरिझॉन्टल आणि अँगल कितीचा बनून जाईल इथपासून इथपर्यंत अँगल कितीचा बनेल 90 चा परंतु प्रॅक्टिकली ही जी स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग कोनिकल पेंडुलम मध्ये परफॉर्म करत असताना एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल कधीच होत नाही टोटली म्हणजे पूर्णपणे हॉरिझॉन्टल ही स्ट्रिंग कधीच होत नाही म्हणजे अशी फिरता फिरता या वेळी अशा हॉरिझॉन्टल स्ट्रिंग तयार होऊन ही कधीच फिरणार नाही अशी स्ट्रिंग कधीच फिरत नाही इट इज नॉट पॉसिबल हे पॉसिबल आहे का नाही आहे मग का पॉसिबल नाही आहे म्हणजे जर का ठीक आहे आपण पॉसिबल नाही आहे हे आपल्याला माहित आहे परंतु आपण जर का म्हटलं ठीक आहे पॉसिबल आहे कन्सिडरेशन करू पॉसिबल आहे जर का त्याला म्हटलं आपण ठीक आहे फिरू शकते मग फिरू जर शकत असेल तर त्यामुळे काय होईल आणि ते का फिरू शकत नाही त्याचं रिझन बघू आपण पहा आता ऑब्झर्व करा सपोज हा रिजिड सपोर्ट आहे ही स्ट्रिंग आहे तुमची हा बॉब आहे आणि हा सर्क्युलर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला काय म्हणतो आहे ही फिरता ही जी स्ट्रिंग आहे एक्झॅक्ट जर का हॉरिझॉन्टल झाली ही जी स्ट्रिंग आहे ही एक्झॅक्ट जर का हॉरिझॉन्टल झाली तर काय होईल होत नाही प्रॅक्टिकली पण झालं तर काय होईल का होत नाही त्याचं रिझन जर का झालं तर टेन्शन या डायरेक्शन मी ऍक्ट होते मग आता टेन्शनचे दोन कॉम्पोनंट पहा टेन्शनचे दोन कॉम्पोनंट आपल्याला माहिती आहे व्हर्टिकल आहे एक हॉरिझॉन्टल आहे हा जर का अँगल इथं अँगल कितीचा तयार झाला 90 चा म्हणून इथं पण अँगल कितीचा तयार होईल 90 चा मग याचा हा कॉम्पोनंट कोणता येऊन जाईल हा कॉम्पोनंट येईल टी कॉस ऑफ थीटा आणि हा कॉम्पोनंट आहे टी साईन थीटा सॉरी टी नॉट ओके हा कॉम्पोनंट मग आता या केस मध्ये आणि डाउनवर्ड डायरेक्शन काय ऍक्ट होत असतो वेट एम जी मग झालं काय पहा याला आपण हॉरिझॉन्टल आहे असं कन्सिडर केल्यामुळे हा जो व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे हा झिरो होऊन जातो कसा झिरो होतो सिंपल आहे पा थीटा थीटाची व्हॅल्यू पुट करा इथे अँगल किती झाला बघा 90 अँड कॉस 90 इज 0 कॉस 90 काय असतं 0 म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली टोटल 0 मग ही जर का व्हॅल्यू 0 आहे तर एम जी ला बॅलन्स करायला कोणी आहे का नाही आहे म्हणजे आपल्याला जे दोन इक्वेशन मिळालं होतं टी कॉस थीटा ला कोण बॅलन्स करतं एम जी तर हे इक्वेशन मिळणार नाही इथं कॉम्पोनंटच राहणार नाही याला बॅलन्स करायला मग बॅलन्स करायला जर का कॉम्पोनंट नसेल या वेळी जर का बघितलं इथं कॉम्पोनंटच नाही आहे फक्त डाउनवर्ड डायरेक्शन इज फोर्स ऍक्ट होत आहे याचा मीनिंग हा बॉब कुठे पडायला पाहिजे खालूनच जर का ओढलं वरून ओढणारा कोणीच नाही आहे फक्त खालून ओढलं तो कुठे पडायला पाहिजे खाली पडायला पाहिजे म्हणजेच काय आहे असं पॉसिबल आहे का असं होतं का नाही आहे म्हणून काय म्हणतो आपण द स्ट्रिंग ड्युरिंग परफॉर्मिंग हॉरिझॉन्टल सर्कल इन अ कोनिकल पेंडुलम नेव्हर बी हॉरिझॉन्टल कधीच ती हॉरिझॉन्टल होणार नाही व्हाय बिकॉज इफ इट बिकम्स हॉरिझॉन्टल देन द व्हर्टिकल कॉम्पोनंट विच बॅलन्सेस एम जी विल बिकम झिरो हेन्स वी कॅन नॉट एक्सप्लेन दॅट द पार्टिकल परफॉर्म्स सर्क्युलर मोशन हा टी कॉम्पोनंट टी कॉस ऑफ थीटा काम करतो झिरो होऊन जातो म्हणून याला बॅलन्स करायला कोणी राहत नाही म्हणून हा हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये कधीच फिरत सॉरी स्ट्रिंग हे कधीच हॉरिझॉन्टली फिरत नाही एकदम हॉरिझॉन्टल होत नाही ओके हे कोनिकल पेंडुलम समजला हा पॉइंट आला लक्षात ठीक आहे म्हणजेच त्याच्या टाइम पिरियड मध्ये तो आणि परत पहा हे टाइम पिरियड कोणा कोणावर डिपेंड आहे 2π कॉन्स्टंट आहे एल वर डिपेंड आहे जी वर डिपेंड आहे आणि थीटावर डिपेंड आणि थीटावर डिपेंड आहे ओके जर का थीटा स्मॉल असेल तर त्याची डिपेंडन्सी काय होतं चेंज होते हे आपल्याला माहिती आहे मग फ्रिक्वेन्सी बद्दल जर का बोललो तर अगेन याच केस मध्ये अगेन हे हॉरिझॉन्टल राहणं का पॉसिबल नाही आणखी एक रिझन त्याचं दुसरं रिझन जर का हा हॉरिझॉन्टल झाला तर अँगल किती जाऊन जाईल 90 चा इथं 90 ची व्हॅल्यू पुट करा
cos 90 is 0, something divided by 0, infinity, majesty, frequency commonly infinity, and frequency becomes infinity, infinity will not be possible. Frequency is infinity, it is possible. Nahi hai. Manon kai hun dela apan? This is not possible. Maje is possible nahi hai ki to firta kasa yani firel horizontal maje purna purna string horizontal hoil. Boya practically karu tumhi kiti hi firvayacha prayatna kela tar exact horizontal way madhe maje exact horizontal hi string kadhis hoil. Okay? Ala tumcha lakshat? Thik hai. This is all about the conical pendulum, which is the fourth application of circular motion. इथा सर्कुलर मोशन के एप्लीकेशंस अपना सम